भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 64व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त निपाणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन. भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 64व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले. भारतीय संविधानाच्या माध्यमातून सर्वांना न्याय समता बंधुता बहाल करून माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देण्याचे महान कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले आहे. शेतकरी शोषित वंचित बहुजन महिला अशा सर्व घटकांच्यासाठी जात पात लिंग भाषा असा कोणताही भेदभाव न ठेवता सर्व मानवजातीच्या कल्याणासाठी व न्याय हक्कासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भरभरून कार्य केलेले आहेत. अशा महामानवाचा ज्ञानाच्या अथांग सागराचा 6 डिसेंबर 1956 रोजी निर्वाहन झाले होते. या घटनेला आज 64 वर्ष पूर्ण होत आहेत. यासाठी निपाणी येथे वंचित बहुजन आघाडी यांच्याकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालण्यात आला. त्यानंतर बौद्ध वंदना घेऊन मेणबत्ती प्रज्वलित करण्यात आल्या. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रभारी आप्पासाहेब कुरणे, सामाजिक कार्यकर्ते सुधाकर माने, अॅडव्होकेट मनकाळे, रेखाताई कांबळे, करण कुमार कांबळे आदी उपस्थित होते.